तिथे गटामध्ये आम्ही जात नाही जात नाही म्हणून दबाव गटामध्ये दबावला आम्ही भीक घालत नाही. मला घेऊन जाऊ दे, अटक करू दे, कोर्टासमोर सादर करू दे. न्याय देवतेवर मला विश्वास आहे. न्याय देवता मला निश्चितपणे जामीनावरती सोडेल. राजन साळवींच्या मालमत्तेवर एसीबीने रेड टाकली. या रेडमध्ये त्यांची संपत्ती ज्ञात उत्पन्नापेक्षा तब्बल 117.95% जास्त आढळून आली आणि एकच खळबळ उडाली. या छापेमारीत नेमकं काय सापडलं, एसीबीच्या टीमने छापेमारीत काय काय तपासलं, कुठे कुठे आणि कशा कशाची कसून तपासणी केली याचाही खुलासा झालाय. झाडाच्या कुंडीपासून ते घरातल्या बेडशीटपर्यंत एसीबीने डोळ्यात तेल घालून काय काय तपासलं त्याचाच आढावा आता घेणार आहोत. शिंदे गटामध्ये आम्ही जात नाही जात नाही म्हणून दबाव गटामध्ये दबावला आम्ही भीक घालत नाही. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी सध्या चांगलेच अडचणीत सापडलेत. किशोरी पेडणेकर, रवींद्र वायकर, सूरज चव्हाण यांच्यानंतर आता आमदार राजन साळवी हे तपास यंत्रणांच्या टार्गेटवर आल्याचं बोललं जात आहे. 18 जानेवारीला अँटी करप्शन ब्युरोच्या टीमने साळवींची 10 तास कसून चौकशी केली. राजन साळवींसह पत्नी अनुजा साळवी आणि मुलगा शुभम साळवीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण या छापेमारीत नेमकं काय काय घडलं? झाडाच्या कुंडीपासून ते बेडशीट्सपर्यंत झडती. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या रत्नागिरीतील 7 मालमत्तांवर एसीबीच्या टीमने एकदम छापे टाकले. 9 वाजता त्यांच्या घराची झडती सुरू झाली. साळवींच्या झाडगाव इथल्या साहेब बंगल्यावर एसीबीची टीम दाखल झाली आणि तपास सुरू झाला. झाडाझडतीत काय काय तपासलं? अजय देवगनच्या रेड सिनेमातला छापेमारीचा सीन तुम्हाला आठवतच असेल. पण रत्नागिरीत सिनेमासारखी नव्हे तर खरीखुरी रेड पडली, जी तब्बल 10 तास चालली. या दरम्यान एसीबीच्या टीमने साळवींचं संपूर्ण घर, घरातील 1 वस्तू तपासून पाहिल्या, ज्यात त्यांनी घराची कुंडीही सोडली नाही. इतकंच काय तर बेडशीट्सही कसून तपासल्याचं समोर आलंय. लोखंडी स्टँडसह झोपाळा, लहान कुंड्या, प्लास्टिक खुर्च्या, स्पॉटलाईट, वॉल फॅन, चप्पल रॅक, हत्तीचे शोपीस, फुलपात्र, मूर्ती, टीव्ही सेट, गणपती मोमेंटो, कॉर्नर पीस, बाळासाहेबांचा फोटो, घड्याळ, LIC पॉलिसी पावत्या, सोने खरेदी पावत्या, पिग्मी ठेवी पुस्तके, टॅक्स रिटर्न्सच्या फाईल, पाण्याचा माठ, कमोड, स्मार्ट वॉच, ब्लँकेट, उशा, साड्या, कॉम्प्युटर, चांदीची मूर्ती, पॉवर बँक, जुने सूट, खरेदी खते, फोन, भागीदारी कागदपत्र, बेड, धातूची तलवार, सिलिंग पॅक, कापडी पर्समधील 4,500 रुपयांची कॅश इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. त्यानंतर एसीबीची टीम अटकेची कारवाई न करता निघून गेली. भावाच्या नावे 1,42,00,000 खरेदी खतही या तपासा दरम्यान सापडलं. यासह 71,00,000 मालमत्ता सापडल्याची नोंद एसीबीच्या पंचनाम्यात आहेत. दरम्यान या सगळ्या चौकशीनंतर साळवी ही माध्यमांसमोर आले. मी चुकीचं न केल्यामुळे मी चौकशीला सामोरं जाणार. पोलिसांनी यावं, अटक करावं, घेऊन जावं, पण कोणताही मी अटक जामीन घेणार नाही ही भूमिका मी स्पष्ट केलेली आहे. आता माझा जो फोन आहे तो त्यांनी ताब्यामध्ये काल घेतलेला आहे. मी त्यांना विनंती केली की फोन ही काळाची गरज आहे कम्युनिकेशनसाठी, तर कृपया करून घेऊ नये, पण तरी त्यांनी तो माझा मोबाईल ताब्यामध्ये घेतलेला. एसीबीच्या कारवाईनंतर राजकारणही तापलंय. पण राजन साळवी यांच्याकडे ज्ञात संपत्तीपेक्षा तब्बल 118% जास्त संपत्ती आली कशी हा प्रश्न मात्र कायम आहे. रत्नागिरीहून अमोल कलेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.